सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेमध्ये होत असलेल्या विविध प्रकारच्या गैरव्यवहारांनी आता कळस गाठल्याचं दिसून येत आहे। बँकेतील एका खातेदाराच्या खात्यातून परस्पर 39 लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळते केल्याबद्दल आता संबंधित खातेदाराने चक्क बँकेच्या मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। या घटनेमुळे कोठारी यांच्या नालायक प्रशासनाची पुन्हा एकदा लखतरे वेशीवर टांगले गेले आहेत। दरम्यान या इशाऱ्यामुळे जिजाऊ बँक अमरावती प्रशासनात चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात तक्रारकर्ते संजय पृथ्वीनाथ भार्गव यांनी आष्टी जिल्हा वर्धा या पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना एक तक्रार अर्ज दिलेला आहे। या तक्रारीत भार्गव यांनी म्हटलं आहे की जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावतीचे अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे तसेच बँकेचे एक संचालक विलास संतोषराव राऊत यांनी धूर्तपणे संगणमत करून माझ्या खात्यातून 39 लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली। या संदर्भात कोठाळे आणि राऊत यांना वारंवार विचारणा करण्यात आली, परंतु त्यांनी प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे दिली। 24 सप्टेंबर रोजी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेची आमसभा पार पडली। या आमसभेत माझी मुलगी वैभवी संजय भार्गव हिने भर सभेत कोठाळे यांना परस्पर 39 लाख रुपये काढून का घेतले याबाबतचा खडसावून जाब विचारला। त्यावेळी अविनाश अंबादास कोठाळे आणि विलास राऊत हे दोघेही पुरते गोंधळून गेले होते। या प्रकरणी आता कोठाळे आणि राऊत यांचे पितळ उघडे पडल्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी ते माझ्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत। कोठाळे आणि राऊत हे अवैधरित्या माझ्या घराचा लिलाव करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून ते प्रशासनाकडे माझ्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी करीत आहेत। काहीही करून त्यांना माझे घर निलाम करायचे असल्याचे दिसून येत आहे। कोठाळे आणि राऊत हे माझ्यावर सातत्याने दबाव आणून मला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप भार्गव यांनी या पत्राद्वारे केला आहे। त्यामुळे कोठाळे आणि राऊत यांचा हा मानसिक छळ मला सहन होत नसून हा त्रास कमी न झाल्यास पुढील 10 दिवसांमध्ये जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावतीच्या मुख्य कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा संजय भार्गव यांनी या तक्रारीत दिला आहे। भार्गव यांच्या या प्रकरणातून आणखी एक बाब सिद्ध होते की कोठाळे हे बँकेचा कारभार करताना किती नालायकपणे आणि निष्ठुरपणे वागू शकतात। कोठाळे यांना कुठलीही साधन सुचिता आता राहिलेली नाही। कोठाळे यांनी नालायकपणाचा अगदी कळस गाठला। आपल्या मर्जीत नसलेल्या लोकांच्या खात्यांमध्ये हेरफेर करायचा, त्यांना नाहक त्रास द्यायचा, त्यांचा मानसिक छळ करायचा, त्यांच्या संपत्ती जप्त करायच्या असले घाणेरडे प्रकार कोठाळे हे सातत्याने करीत असतात। दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने कोठाळे आणि त्यांच्या काही नालायक संचालकांची ही कृष्ण कृत्ये सातत्याने बाहेर काढत राहणार आहे। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने सातत्याने जिजाऊ बँकेतील घोटाळ्यांवर प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे आणि यापुढील काळात देखील करीत राहणार। याच पाठपुराव्यामुळे आता जिजाऊ बँकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा हा थेट विधिमंडळात पोहोचलाय आणि खुद्द सहकार मंत्र्यांनी बँकेच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे आता कोठाळे आणि त्यांच्या काही नालायक संचालकांच्या भ्रष्टाचाराचा पुरता भांडाफूट झाला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। त्या दृष्टीने दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे। अजून बरंच काही पुढील भागात। विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,